आपण या सगळ्या घडामोडी बघत होतो, वेगवान स्वरूपाच्या या घडामोडी होत्या आणि आता महाआरती संदर्भातली बातमी आहे. ही बातमी आहे, मनसेनं महाआरतीचं आयोजन केलेलं होतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र महाआरती उद्या होणारच असं मनसेचे पदाधिकारी म्हणता आहेत. राज ठाकरेंसंदर्भातली ही मोठी बातमी आहे, मनसे संदर्भातली ही मोठी बातमी आहे. पुण्येश्वर मंदिरामध्ये ही महाआरती केली जाणार आहे. मनसेचे पदाधिकारी ही महाआरती करण्यावर ठाम आहेत. पुण्यात उद्या मनसैनिक महाआरती करणार आहेत. पुण्येश्वर मंदिरात काही पदाधिकारी महाआरती करणार आहेत, तर वेगवेगळ्या ठिकाणी पुण्याच्या मंदिरांमध्ये महाआरती केली जाणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता ही महाआरती होईल. पोलिसांचे माझ्यासाठी अजून बऱ्याच पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी चालू आहे. काही जणांना ते पोलीस स्टेशनला बोलवत आहेत, काही जणांकडे ते स्वतः जायच्या तयारीमध्ये आहेत. नोटिसा काढण्याच्या प्रक्रिया त्यांच्या चालू आहेत, ते करत आहेत, ते करतील, ते करतील. दुसरा मुद्दा महाआरत्यांचा आहे. आम्ही आमच्या विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष यांना यापूर्वीच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या ठिकाणी आरती करणार असाल तर त्या त्या पोलीस स्टेशनला पत्र द्या, त्यांच्याकडनं परवानगी मागा आणि तिथे आरत्या करा. आम्ही त्या आरत्यांबद्दल अजूनही ठाम आहोत. शिवसेना खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंवर आणि मनसेवर गंभीर आरोप केलेले आहेत. ते असं म्हणत आहेत की बाहेरचे गुंड महाराष्ट्रात आणले जात आहेत आणि दंगल घडवण्याचा मनसेचा आणि राज ठाकरेंचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार मनसे आणि राज ठाकरे असतील, असंही त्यांनी म्हटलंय. अशा प्रकारचे गुन्हे हे नेहमी दाखल होत असतात, नवीन काही नाही. आमच्यावर पण झालेत, आमच्या लिखाणावर झालेत, आमच्या वक्तव्यावर झालेले आहेत. साहेब, कोणी कायद्याचं उल्लंघन कोणी करत असेल, ते व्यक्ती किती मोठे असू द्या, त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातात. चिथावणी कोट, भडकाऊ भाषणं देणं, आता सामनावरती त्या कलमाखाली अनेक गुन्हे आहेत आमच्या अगरलेखावर. त्यात असं वेगळं असं काय, नवीन असं काय? राज्याच्या बाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करायचे, काही गुंड प्रवृत्तीचे लोक इथे आणायचे आणि गडबड करायची. कोण करणार? ज्यांची ताकद नाहीये अशा लोकांनी. शेवटी सुपारीचं राजकारण असतं, पण या सुपाऱ्या ज्या आहेत या राज्यात चालणार नाही. मुंबईचे आणि राज्याचे पोलीस सक्षम आहेत. मी म्हटलं की गृह खात्याचं नेतृत्व सक्षम आहे, मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे सगळ्या घडामोडींवर, तेव्हा काय फार कोणी चिंता करण्याची गरज नाही. अल्टिमेटमवरती राज्य चालत नाही. या इकडल्या यंत्रणा सक्षम आहे, नेतृत्व सक्षम आहे, सरकार भक्कम आहे. कोणी जर हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं करत असेल तर मला असं वाटतं ते सगळ्यात मोठी चूक करतील आणि स्वतः एक्सपोज होतील.